नालासोपारातील 31 वर्षीय अपंग व्यक्तीने आपल्या जिद्दीच्या बळावर 16 दिवसात 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून एक नवा इतिहास घडवला आहे. या 16 दिवसाच्या प्रवासात त्याने विविध सामाजिक संदेशही दिले आहेत. 11 जानेवारी रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवरून सायकलवरून प्रवास करून 26 जानेवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया गेटवर समाप्त आपला प्रवास केला आहे. आपल्या एका हाताने सायकलिंगचा प्रवास करणारे हे आहेत 31 वर्षीय मयुरेश रमेश डुमारिया. हे नालासोपारा पूर्व डॉन लेन येथील रहिवासी आहेत. वयाच्या 14 वर्षी त्याने रेल्वे अपघातात उजवा हात तुटला होता. उजवा हात तुटल्याने त्यांच्या जीवनात अपंगत्व आले आहे, पण आपल्या अपंगत्वावर मात करून त्यांनी हार न मानता त्यांनी आपली खेळाशी नाते जोडले. त्यांनी शिक्षण मध्ये अजिबात आवड नव्हती, पण आई वडिलांचा आग्रह खातर त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण करून एमकॉम आणि सीए इंटर परीक्षा पूर्ण केली आहे. मयूर सध्या भाईंदर मधील अभिनव डिग्री कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मयूर यांना एक हाताने अपंगत्व आल्यानंतर त्यांची क्रिकेटशी आपले नाते जोडले. 2014 मध्ये अपंगाच्या भारतीय क्रिकेट स्पर्धेत त्यांची निवड झाली. 2015 मध्ये त्यांच्या टीमने एशियाई कपही जिंकला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. क्रिकेट खेळतानाच त्यांची ओळख एम्पल मिशन संस्थेचे फाउंडर डॉक्टर अनिल काशी मुरार का आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ मुरारका यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी सायकलिंगचे प्रोत्साहन मिळाले आहे. याच दरम्यान त्यांना त्यांचा विद्यार्थी जयशंकर मंडळ हा मिळाला आणि त्या विद्यार्थ्याने त्यांना सायकलिंगची त्यांनी खरी माहिती मिळाली आणि सायकलिंग करून दिल्ली ते मुंबई या प्रवासात विविध सामाजिक संदेश देत सायकलिंगचा प्रवास करण्याचा त्यांनी ध्येय ठरवले. 11 जानेवारी रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवरून त्यांनी महिलांना सुरक्षित हा संदेश देऊन आपले सायकलिंग त्यानंतर त्यांनी प्रत्येक दिवशी व्यसनमुक्ती, कॅन्सर, पाणी वाचवा, पाणी जिरवा, आर्मी दिवसाचे औचित्य साधून शाळेत आर्मीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रवासात रस्त्यात असणारे खड्डे बुजवणे, बालविवाह, शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व काय, रस्त्यातील शहीदांच्या स्मारकाला अभिवादन, रस्ता सुरक्षाविषयक महत्त्व पटवणे आणि हेल्मेटचे वाटप, अपंगांना मदतीचा हात द्या, आदिवासी शाळांवयांचे वाटप, बेटी बचाओ बेटी पढाओ असे विविध संदेश देत 16 दिवसात 1600 किलोमीटर दिल्ली ते मुंबईपर्यंत प्रवास केला आहे. त्यांना एका ठिकाणी मोटरसायकलने धडक देऊन अपघाती केला, पण त्या अपघाताला न जुमनता पुन्हा त्यांनी तो प्रवास तसाच सुरू ठेवला आणि आपला विक्रम केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या विद्यार्थी जयशंकर मंडळ हाही सोबत होता. म्हणजे हे असं झालं की वयावर वर्ष जेव्हा मी 14 इयर्स होतो, 14 वर्षाचा होतो, तेव्हा माझं रेल्वे ॲक्सिडेंट एक अपघातामध्ये माझं राईट हँड माझा गेला. त्यानंतर खूप हिंमत वगैरे हारली, तरी पण काही ना काही पुढे जायची एक इच्छा निर्माण झाली आणि मी पुढे शिकण्याची एक हट्ट घेतली. मी स्पोर्ट्समध्ये गेलो आणि मग हळूहळू जेव्हा आज माझी एज 31 आहे आणि मी बोललो काहीतरी वेगळं करावं आणि लोकांना दाखवायचं आहे की काहीतरी आपण वेगळं होऊन आपण डिफरंटली एबल दिव्यांग म्हणतो आपण, आणि ते होऊनसुद्धा मी काहीतरी डिफरंट करायची एक हौस घेतली, एक डेडिकेशन घेतलं आणि मी एक लॉंगेस्ट सायकलिंग जर्नीवरती निघालो आणि ती सायकलिंग जर्नी होती फ्रॉम दिल्ली टू मुंबई कवरिंग 1600 किलोमीटर. 1600 किलोमीटरची ही जर्नी आम्ही पार पाडली या 15 दिवसात. कसं अनुभव होतं, काय 15 दिवसात काय मुख्य उद्देश काय होता याचा जर्नी? आम्ही ही फक्त एक सायकलिंग यात्रा नव्हती, एक सायकलिंग राईड नव्हती, पण याच्या व्यतिरिक्त आम्ही काय काय केलं. आम्ही 15 दिवसमध्ये आम्ही 15 कॅम्पेन्स घेतले. म्हणजे कसे काय तर वुमेन सेफ्टीवरती आम्ही दिल्लीला बोललो, मग थोडे पुढे आलो हरियाणाला, तेव्हा आम्ही से नो टू ड्रग्सचा एक कॅम्पेन घेतला. मग अजून पुढे आलो, जयपूरला येऊन आम्ही लोकांनी कॅन्सर अवेअरनेसचा घेतला प्रोग्राम. मग अजमेरला येऊन आम्ही जाऊन तिकडे सेव वॉटर संदर्भात बोललो. मग अजून पुढे आलो आणि त्यानंतर सेव वॉटर नंतर आम्ही बालविवाहावरती बोललो, आर्मी दिवसच्या साठी बोललो आणि असे करून टोटल 15 बेटी बचाओ बेटी पढाओ, फार्मर सुसाईड, मग पॉटहोल फ्री इंडिया. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला रस्त्यात जिकडे जेवढे खड्डे दिसले आम्ही सगळे खड्डे विझवत गेलो. म्हणजे का ते केलं ते की कारण की कुठलाही एक सायकलिस्ट किंवा एका मोटरसायकलिस्ट असेल त्यातून पळून त्याची म्हणजे त्याचा जीव नको जायला, म्हणून आम्ही तो एक प्रिकॉशन घेतला आणि असं करून हे केलं. आणि असे आम्ही टोटल 15 मुद्दे घेतले, ज्याला आम्ही पुढे घेतलो, एज्युकेशनच्या संदर्भात बोललो, पर्यावरणाच्या विषयी बोललो आणि असे खूप काही हे केलं.
याच्यामध्ये काय अपघात वगैरे झालेला काय काय त्याच्यामध्ये थोडंसं? सिरोही म्हणून एक गाव आहे, तिकडे एका बाईकवाल्याने मला ठोकलं आणि ज्याच्याकडून माझ्या पायाला खूप हानी झाली, पायाला माझ्या म्हणजे खूप लागलं आणि तेव्हा डॉक्टर बोलले की प्लीज टाकी घ्या म्हणून. तर मी त्यांना नाही सांगितलं की मला टाकी घेता येणार नाही, मी काही करा, कारण का मी जर टाकी घेतली असती तर माझी सायकलिंग करणे स्टॉप झाली असती. पण मी बोललो